मित्रहो, आता आपण पाहूयात कोश वाङ्मय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार। तर सगळ्यात आधी आपण कोश जे आहेत याची व्याख्या करूया। मित्रहो, कोश म्हणजे काय आहेत पहा, तर ज्ञानाचा, विविध माहितीचा आणि शब्दांचा पद्धतशीर संग्रह म्हणजे त्याला आपण कोश असं म्हणतो। तर या कोशामध्ये ज्ञानाचं संकलन आणि त्याची मांडणी जी आहे ती पद्धतशीर रीतीने केलेली तुम्हाला पाहायला मिळते। तर मित्रहो, जे उपलब्ध ज्ञान आहे त्याचं व्यवस्थापन करणं आणि ते सुलभ रीतीनं मांडणं हे जे उद्देश आहेत ते प्रमुख उद्देश तुम्हाला कोश निर्मितीमध्ये पाहायला मिळतील। तर कोश वाङ्मय जे आहेत त्याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे कोश आहेत त्यांची आवश्यकता आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार जे आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा वृत्तांत। कोश वाङ्मय आणि त्याचे प्रकार। विद्यार्थी मित्र हो, प्रथम आपण कोश याची व्याख्या करूया। तर कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा किंवा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह होय। यामध्ये ज्ञानाचं संकलन आणि मांडणी विशिष्ट पद्धतीने केलेली असते। तर उपलब्ध जे ज्ञान आहे त्याचं व्यवस्थापन करायचं आणि अतिशय सुलभ रीतीनं ते उपलब्ध करून द्यायचं हा कोश निर्मितीचा उद्देश असतो। तेव्हा आता आपण पाहूया कोशाची आवश्यकता आणि त्याचे प्रकार सांगणारा हा वृत्तांत। विद्यार्थी मित्र हो, कोशाद्वारे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं। कोश वाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक आहे। त्यात वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो। उपलब्ध ज्ञानाच्या संग्रहामुळं संशोधकांना त्यात नव्या ज्ञानाची भर घालण्याची प्रेरणा मिळते। कोशरचनेची मांडणी आकार विल्हेक्रम किंवा विषयानुसार अशा दोन प्रकारे केली जाते। विविध प्रकारच्या तज्ज्ञांच्या मदतीने हे कोश तयार केले जातात। कोशाचा पहिला प्रकार आहे शब्दकोश। यामध्ये शब्दांचा संग्रह, अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती अशा प्रकारची माहिती असते। शब्दकोशाचे आणखी प्रकार पडतात, त्यामध्ये सर्वसंग्राहक, विशिष्ट, परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, समानार्थी विरुद्धार्थी कोश, म्हणी वाक्प्रचार कोश यांचा समावेश असतो। कोशाचा पुढचा प्रकार आहे विश्वकोश। यामध्ये पुन्हा सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर असे दोन प्रकार येतात। एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश असे सर्वसंग्राहक कोश असतात। तर भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश असे विशिष्ट विषयानुसारही कोश असतात। पुढचा कोश आहे कोश सदृश वाङ्मय। या प्रकारात विशिष्ट विषयाची समग्र मांडणी केलेली असते। विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात। महाराष्ट्र जीवन खंड 1, खंड 2, शहर पुणे खंड 1, खंड 2, तसेच मनोरमा टाइम्स ऑफ इंडियाचे इयरबुक ही काही उदाहरणं सांगता येतील। लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास कोश तयार केलेला आहे। शम रा दाते यांनी 250 क्रांतिकारकांचा सचित्र कोश तयार केलाय। तर न र फाटक यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोश तयार केलाय। कोशाचा शेवटचा प्रकार आहे सूची वाङ्मय। कोणत्याही ग्रंथाच्या अखेरीस व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ यांची यादी दिलेली असते। ही यादी आकार विल्हेक्रमाने लावलेली असते। दाते यांनी मराठी नियतकालिकांची सूची प्रसिद्ध केलेली आहे। पश्चिमी देशांचा विचार करता नॅचरल हिस्ट्री नावाने पहिल्या शतकात थोरला प्लिनी याने कोश रचला, तर 18व्या शतकात फ्रेंच विश्वकोश डिडेरो यांनी लिहिला। एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका 1767 मध्ये प्रसिद्ध झाला। भारतात संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यासारखे प्राचीन शब्दकोश आहेत। मध्ययुगीन कालखंडात महानुभाव पंथाची कोशरचना किंवा शिवाजी महाराजांचा राज्यव्यवहार कोश हे देखील महत्वाचे दस्तावेज आहेत।